तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ गाईज. अंकल, हे म्हणणारी तुम्ही पहिली व्यक्ती आहात. आय नो, मगाशी सगळ्यांसमोर मला स्पष्टपणे बोलता आलं नाही, पण काय ना, सगळे म्हणतात ते जरी खरं असलं तरी आजचा दिवस तुमचा होता हेही तितकंच खरं आहे. हे असे क्षण पुन्हा पुन्हा येत नसतात. एकदा गेले ना की ते गेले, पण ते एकदा जगायला सुरुवात केली ना की ते आयुष्यभर जगता येतात. अरे, असे क्षण हळूच तुमच्यातच सेलिब्रेट व्हायला हवे. आणि हो, आणखीन एक महत्वाचं, तुमच्यावर अचानक खूप जबाबदारी आली आहे असं समजून खांदे पडू देऊ नका. शेवटी संसार म्हणजे काय, तुमचं नातं जर का मजबूत असेल ना तर इतर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. जबाबदारीच्या ओझ्याखाली तुमच्यातलं प्रेम शिरडू देऊ नका, ते जिवंत ठेवा. असं खेळत जबाबदाऱ्यांना तोंड द्या काय, चुकायची भीती ठेवू नका. आता यापेक्षा अजून मोठी चूक काय करणार आहेत म्हणा. नाही पण जोक सपाट, ईशा अनिश, आजपर्यंत तुम्ही एकमेकांशी मन जपायला कायम एकमेकांशी चांगलेच वागत आले आहात, पण आता तुम्हाला एकमेकांशी खरे स्वभाव कळतील, बारीक बारीक सवयी कळतील. हे सगळं जितकं धक्कादायक असतं ना तितकंच मजेशीरही असतं. तुम्हाला गमत सांगू का, आपल्या आपल्यातच ठेवा, कुणालाही सांगू नका. तुम्ही लहानपणी व्हिडिओ गेम खेळलात का? ऑफकोर्स खेळला आहातच, पण त्याचं काय ते? अगं, जगणं हा सुद्धा एक व्हिडिओ गेम आहे असं समज, आणि आज तुम्ही त्याची एक नवी लेवल क्रॉस केली आहे. यात नवीन चॅलेंजेस आहेत, नवीन ऍडव्हेंचर्स आहेत, नवीन शोध आहेत, आणि ते पूर्ण केल्यावर मिळणारे रिवॉर्ड्सही आहेत. चुकलात पडलात हरकत नाही, ते एन्जॉय करा. ओके, चलो, गेम सुरू झालाय. चल येतो, बाय बाय. किती अंकल? अरे अनिश, थँक्यू, मोस्ट वेलकम. चल येतो, बाय बाय. काय बघतोस? मी कुठे, तू बघतेस? माझा विश्वास बसत नाहीये. माझाही. माझाही काय, माझाही कशाबद्दल बोलतेय मी? अगं, आपलं खरंच लग्न झालंय यावर विश्वास बसत नाही असंच म्हणतेस ना? यायला लागलेस आता तुम्हाला बायको. शी काय, नाहीयेस का तू माझी बायको? आहे, पण तुझी हाक नको रे मारू, किती ओल्ड फॅशन वाटत आणि जरा टेन्शन पण येत. मलाही. अनिश, मला नाही वाटत आपण लग्न करून काही चूक केली, आणि जगाच्या दृष्टीने चुकीचे असलेले कितीतरी निर्णय नंतर बरोबर ठरलेत ना. आपणही तसंच होईल. अनिश, तुझ्यामुळे ना माझं आयुष्य फेरी टेल सारखं झालं, म्हणून माझा विश्वास बसत नाही की आपलं खरंच लग्न झालं आणि आता आपण कायम एकत्र राहणार. काय केल्याने विश्वास बसेल माहितीये? घपरे. अगं ते नाही, तू थांब एक मिनिट, मी आलो. काय आलो? अरे काय करतोस तू? एक मिनिट थांब, आलो. सांग ना. अनिश, एक मिनिट, आलो. ईशा, आपलं लग्न झालंय आणि तुझ्या घरची सून आहेस असं तुला का वाटत नाही माहितीये? कारण तुझं या घरात स्वागतच झालं नाही. पण हरकत नाही, घरात झालं नसलं तरी माझ्या आयुष्यात तुझं स्वागत व्हायलाच हवं ना. हे सगळं घरच्यांनी करायचं असतं. ईशा, माझ्या आयुष्यात तुझं स्वागत करायला मला कोणाच्याही मदतीची गरज नाही, आणि ते मलाच करायला हवं ना. आणि तुला तर माहितच आहे आपल्या नातं आधीपासूनच वेगळं राहिलं, म्हणून आपण आपल्या रीती सुद्धा वेगळ्या पद्धतीने करू. ईशा, हे स्वागत स्वीकारायला येईल.
आता तोंड गोड करायचं असतं ना, जनरली पेढा भरवतात. पण एक मिनिट, गोड भरवणार होतास ना, हे कडू आहे. ओ सॉरी, हे डार्क चॉकलेट आहे आणि तुला आवडत नाही, मी हे विसरलो. मी साखर आणतो तुझ्यासाठी. नाही नाही, असू दे. तू समोर इतका गोड उभा असताना त्याची काही गरज नाही. आता तरी नीट फ्लर्ट कर. लग्नाआधी सुद्धा तुला काहीच यायचं नाही. काय करणार, मी फ्लर्ट केलं की तू लाजतोस, मग मला सगळं विसरायला होत. पण आता आयुष्य पडलंय प्रॅक्टिस करायला. करेन. कॉंग्रॅच्युलेशन अनिश केळकर. कॉंग्रॅच्युलेशन ईशा अनिश केळकर. मला या नावाची सवय व्हायला बरा वेळ लागेल. मला काही घाई नाही आणि हरकतही नाही. हा तुझा निर्णय, तुला जे हवं ते तू कर. हा फक्त तुला माझी एक गोष्ट मात्र ऐकावी लागेल. काय? हे सगळं साफ करायला माझी मदत करावी लागेल, नाहीतर सकाळी नाश्त्यामध्ये चमचमीत आणि तिखट ताट खावी लागेल. ताट नाही रे, बोलणी खावी लागेल. चल आधी हे स्वच्छ करू, मग तुझी मराठी भाषा स्वच्छ कर. हो, आता काय शिकवणीच लावली आहे मी. विजयचा फोन आला होता, सगळं सांगितलं मी त्याला. काय म्हणाले? तू ऑब्व्हियसली त्याला धक्का बसलाय आणि आपल्यावर थोडा अपसेटही झालाय तो. स्वाभाविकच आहे, अनिरुद्धांच्या विरोधाबद्दल सांगायला आहोत आपण त्यांना. पण आपल्याला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी सॉर्ट करायला आपल्याकडे वेळ आहे, पण या मुलांनी आपल्याला तो वेळच मिळू दिला नाही. शेवटी काय, विजयही निरुत्तर झाला आणि मीही निरुत्तर झालो. आपण आपल्या मुलाला आपला मित्र मानतो, पण आपल्या मुलांनी आपल्याला तसं मानलं नाही, हे फिलिंग खूप वाईट असतं अरुंधती. अनिशला लहानपणापासून जे काही घडलंय ते सगळं सांगायची सूट आहे, पण असं असूनही तो आपल्याशी बोलला नाही, विजयला पचनी पडत नाही. दिलीता तर तिची तर काय अवस्था असेल याची मी कल्पनाच करू शकत. हो, एकुलता एक मुलगा हो त्यांचा, त्याच्या भविष्याची आयुष्याची काहीतरी स्वप्न रंगवली असतील, प्लॅन केले असतील. सगळ्यात होईला मिळाला. सगळ्यामध्ये तू कशी आहेस हे विचारायचं राहून गेल. सांग कशी आहेस तू? रागावली मी खूप, खूप दुखावली, आणि त्याही पेक्षा ना आशुतोष मी खूप घाबरली. हो, घाबरलीस का? आज माझी सगळ्यात मोठी भीती खरी ठरताना दिसते. स्पष्ट सांगायचं तर अनिशला ईशा आवडते हे कळल्यापासूनच मी थोडी घाबरून गेली होते. ईशाचं कसं आहे ना, तिला तिच्या परिकथांच्या स्वप्नाळू दुनियेतून सतत भानावर आणायला लागतं, चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यायला लागते, तिचा विरोध पत्करायला लागतो, तिच्या भल्यासाठी आपल्याला वाईटपणा घ्यायला लागतो, भांडायला लागतं तिच्याशी. हे सगळं अनिश करू शकेल का नाही याबद्दल शंका होती माझ्या मनात, आणि त्यांनी आज सिद्ध केलंय हो की तू हे नाही करू शकत आहे. नाहीतर असा आततायीपणा करण्यापासून थांबवलं असतं ना त्यांनी ईशाला. तसं नाही झालं ह्या शुतोष, ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला नाही माहिती पुढे काय वाढून ठेवलंय.